काँग्रेस आघाडी प्रणित राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ सभेला गुरुवारी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संबोधित केलं. मागील 10 वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे, मात्र या काळात भाजपने शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर काहीच केलं नाही. एकीकडे महागाई वाढवून शेतकरी कामगारांना लुटायचं आणि दुसरीकडे पक्ष फोडणे, आमदार खरेदी विक्री करणे, अदानी सारख्या उद्योजकांना लाभ पोहोचवणे ही कामे करून महाराष्ट्राची अस्मिता भाजपने धुळीस मिळवली आहे. निष्क्रिय महायुती सरकार विरोधात मतदान करून पुन्हा एकदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणायची आहे, त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांनी पंजा चिन्हासमोरील बटन दाबून सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा असं आवाहन यावेळी जनतेला केलं. या प्रसंगी सुभाष धोटे यांनी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच या भागातील जनता साथ देईल असा विश्वास व्यक्त केला.